एक्स आय आणि व्ही, एक्स म्हणजे 10, ओके. 10 चा रोमन सिम्बॉल हा काय आहे? एक्स आहे. आणि आय आणि व्ही चा काय आहे? तर 4 आहे, तो 6 नाही. थोडंसं तिथं मी मगाशी म्हटलं तसं कन्फ्युजन होऊ शकतं, थोडंसं सुरुवातीला केअरफुली लक्ष देऊन तुम्हाला ऐकावं लागेल आणि टेक्स्ट बुक मध्ये बघावं लागेल की एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4, मग 10 + 4 काय येणार? 14. म्हणजे एक्स आणि आय व्ही ची व्हॅल्यू काय येणार, इंग्लिश नंबर्स त्याचं काय येणार? तर 14. मग आता पुढे सोपं आहे बघा. एक्स आणि व्ही, एक्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, 10. 10 आणि व्ही काय आहे? 5. व्ही सिंगल व्ही काय असतो? 5. मग एक्स व्ही म्हणजे काय आला? 10 + 5 50. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा. व्ही आय आणि आय, आता व्ही म्हणजे 5 बरोबर, प्लस आय म्हणजे 1, प्लस आय म्हणजे 1, म्हणजे काय झाला? 5 + 1 6, 6 + 1 7. ओके, त्याच्यानंतर एक्स म्हणजे काय आहे? 10. त्याच्यानंतर बघा, एक्स आय आय आणि आय म्हणजे एक्स ट्रिपल आय. आता वरतीच बघा, ह्याचं थोडंसं उत्तर वरच्याच प्रश्नामध्ये दिलेलंच आहे. एक्स म्हणजेच काय? तर 10 प्लस आय, सिंगल आयची व्हॅल्यू 1 + 1 + 1 म्हणजेच काय झालं? 10 + 1 11 + 1 12 + 1 30. म्हणजेच काय झाली? एक्स ट्रिपल आय ची व्हॅल्यू 30. त्याच्यानंतर आय आणि एक्स म्हणजेच 9. ओके, समजलं? तर अशा पद्धतीने आपण 1 to 20 रोमन नंबर्स लिहू शकतो. ओके, त्या रोमन नंबर्सवरून इंग्लिश नंबर्स लिहू शकतो, किंवा तुम्हाला जर असे इंग्लिश नंबर्स दिले असतील तर त्या इंग्लिश नंबर्सवरून तुम्ही रोमन नंबर्स लिहू शकता. कळालं? आता पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या तुम्हाला फोटोज पाठवले जातील त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे, प्रॉब्लेम सेट जो आहे त्यातले तुम्हाला आन्सर्स लिहायचे. ओके,